नाही नाही त्यांचा विरोध नाही हो, मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो विरोध नाही आहे. हे काय करतं यावल्यात बसल्या बसल्या एक दोन जण उठू दे म्हणजे समज नाही, अजिबात नाही. ते काय त्याला आता काय राजकीय स्वार्थासाठी त्याला जाती तेढ निर्माण करायचा ना आम्हाला होऊ द्यायचा नाही. आता हे जे आले तर राठोड साहेब ही बारा बलुतेदार आणि ओबीसी बांधव आता बघा थोडी शांतता राज्यात आणखीन चांगली होईल आणि समाजाला 100% न्याय मिळेल. हैदराबादला जी संस्था समिती गेली समिती काम करते त्याबद्दल आमचं दुमत नाही. आम्ही पहिल्यापासून सांगतो एकनाथ शिंदेसाहेब मराठ्यांना 100% आरक्षण देणार हे आम्हाला ठाम विश्वास आहे. आणि याही पुढचं सांगतो मराठवाड्यातलं आणखीन स्पीड वाढवणं गरजेचं आहे हे मुख्यमंत्री साहेबांना सांगतो मी की तिथं मनुष्यबळ कमी आहे. मनुष्यबळ कमी असल्यामुळं तिथल्या अभ्यासकही कमी असल्यामुळं तिथल्या नोंदी सापडायला थोडं अडचणी यायला लागल्या. तुम्ही अभ्यासकं तातडीनं तिथं वाढवा आणि 24 डिसेंबरच्या आत मराठ्यांना महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना ओबीसीमध्येच आरक्षण पाहिजे तेच आम्ही मिळवणार आहे. त्याशिवाय आम्ही मराठा